तिसरी ऑर्डर डिलिव्हर झालेली सक्सेसफुली आणि आता पॉडवरती चाललोय परत. चौथी ऑर्डर डिलिव्हर केलेली, पाऊस आला होता त्याच्यामुळे रेनकोट घातला होता. चौथी ऑर्डर झालेली डिलिव्हरी, आता परत पॉडकडं. पाचवी ऑर्डर डिलिव्हर केलेली आणि आता परत पॉडकडं. पाऊस उघडलेला आहे आणि आता आपल्याला सहावी ऑर्डर जी आहे ना त्या या बिल्डिंगमध्ये द्यायची, राईट साईडच्या या बिल्डिंगमध्ये, B1 B2. सहावी ऑर्डर कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो, आता पाठीमागे बघू शकता मस्त गार्डन आहे सोसायटीचा. मित्रांनो आत्ता झालेत 7 ऑर्डर आणि 10:30 झालेत. कॉफी पिऊ आणि थोडंसं चार्ज घेऊ. 8वी ऑर्डर डिलिव्हर केलेली आहे मित्रांनो आणि पाऊस परत चालू झाला आहे, बहुतेक रेनकोट घालावं लागेल परत. आत्ताच 2 मिनिटांपूर्वी रेनकोट घातला होता आणि आता कडक ऊन पडलंय, कुठंच पाऊस नाही आहे. बघा रेनकोट वाला झालेला आहे पूर्ण, 2 मिनिटांपूर्वीच पाऊस होऊन गेलाय, आता ऊन पडलंय परत. कॅफेची ऑर्डर आहे, कॅफे बडी. सकाळी 7:30 वाजता लॉग इन केल्यानंतर आता 1:30 वाजलेले, 1:20 झालंय आणि माझ्या 12 ऑर्डर कम्प्लीट झालेले आहेत. आता मी आलो सृष्टीला शाळेतनं घरी घेऊन जाण्यासाठी आणि त्याच्यानंतर संध्याकाळी माझ्या मित्राच्या टायरचं शोरूमचं ओपनिंग आहे, त्यासाठी आपण जाणार आहोत. बसली सोहम आणि मी आलो होतो बुके घेण्यासाठी. इकडे येतं दाखव बरं कॅमेरा. मित्रांनो अनिलची स्टोरी पण खूप मोटिवेशनल आहे. अनिलचं काही वर्षापूर्वी डांगे चौकामध्ये पंक्चरचं छोटं दुकान होतं आणि आज त्याचं खूप मोठं टायरचं शोरूम आहे. हे सगळं बघताना कांतारा पिक्चरमधले सीन डोळ्यासमोरून जात होते. हे लोक कल्चर खूप फॉलो करतात त्यांचं आणि हे प्राऊड करण्यासारखी गोष्ट आहे. मित्रांनो आपण बऱ्याच वेळ बघतो की महाराष्ट्राच्या बाहेरनं लोक येतात या ठिकाणी बिझनेस करतात आणि सक्सेसफुल होतात. तर आपण या टायरच्या शोरूमचा पण एक व्हिडिओ बनवणार आहोत आणि अनिलबरोबर पण गप्पा मारणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.